औरंगाबाद जिल्ह्यातील पालखेड येथे केंद्रीय प्राथमिक शाळेत बालवैज्ञानिकांचा विज्ञान मेळावा संपन्न झाला. पुस्तक ज्ञानाला व्यवहार ज्ञानाची जोड आणि व्यवहार ज्ञानाला विज्ञानाची जोड मिळाली की माणसाची प्रगती शाश्वत बनते. या संकल्पनेतून राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिवस या दोन्ही दिनांचा समन्वय साधत पालखेड या भूमीमध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा पालखेड तर्गुळेच्या दूर येथे हा विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या विज्ञान मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वर्षभर पालखेड शाळेत राबवलेला एक दिवसीय प्रयोग या नाविन्यपूर्ण उपक्रमाची आज खऱ्या अर्थाने प्रगती पाहायला मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी एटीएम मशीन, जेसीबी मशीन या प्रतिम होत्या, पण याशिवाय हवेचा दाब बनवलेला हवेचा सिद्धांत, गुरुत्वीय बळ, घंटा प्रकाशाचे परावर्तन, हवेचे गुणधर्म, रंगांची निर्मिती, क्षमता, जलांची जलपुनर्भरण, स्थितिक ऊर्जा, गतिज ऊर्जा, भौतिक विद्युत यावर आधारित प्रयोग तथा मानवी शरीराची रचना, मानवी हाडांची रचना व संख्यावर स्त्रीचे अवयव बंद रंग यावर आधारित तज्ञांशी स्वयंनिर्मित प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांचे उद्घाटन एसबीआय शाखेचे व्यवस्थापक मनोज निरगुणकर यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नंदकिशोर जाधव, सरपंच अंबादास घोडके, अण्णासाहेब घोडके, गणेश झेंडे, अरुण धनाड, बाळासाहेब खोडके, ज्ञानेश्वर मनमुळे, बाबासाहेब जाधव, रवींद्र गायकवाड, बल्लारी सागरचे मुख्याध्यापक रणछोड, तर परीक्षक म्हणून पवार यशेष ज्ञानेश्वर यांनी काम पाहिले. विज्ञान मेळाव्याचे यशस्वीतेसाठी विजय शिंगारे, नितीन गोरक्ष, रमनाथ निकम, दयानंद तुंबलवाड, रघुनाथ कांबळे, मुकुंद पाटणकर, रमेश गडाम, अयसेत गीता सुरळे, ज्योतिकारी शरदचंद्र शहापूरकर यांनी परिश्रम घेतले. या विज्ञान मेळाव्यासाठी अपूर्व असं नियोजन शाळेचे मुख्याध्यापक शेषराव गंडे, उपकेंद्र प्रमुख चांगदेव शेवते यांनी केलं होतं. आजच्या प्रदर्शनात एक छोट्या छोट्या मुलांनी एक विशिष्ट टाईपचे जे तुमचे प्रयोग मांडलेले आहेत ते एकदम उत्कृष्ट टाईपचे आहेत आणि जे प्रयोग सर्वात व्यवस्थित म्हणजे आणि चांगला वाटलेला आहे तो एक एटीएम बनवलेला आहे. त्या मुलाचं नाव प्रणव ऋषी पाठक आहे. ऋषी पाठकनी एक दाखवून दिलं की आम्ही एका जिल्हा परिषद शाळेत राहून पण एक चांगल्या प्रकारचे प्रयोग करू शकतो आणि या मुलांना जर समजा प्रोत्साहन मिळालं आणि त्यांना काय झालं तर भरपूर हे पुढे जाईल मुले आणि आम्ही पण यांना भरपूर असं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू आणि आमच्यापर्यंत जी काही मदत होईल त्याचा प्रयत्न. बिंदास निर्भीड बातम्यांचं